नमस्कार, श्री स्वामी समर्थ। ज्या घरातील बायका ही 5 कामं करतात त्यांच्या घरी स्वामी समर्थ कधीच येत नाहीत। भक्त हो, स्त्रियांनी घरात ही 5 कामे चुकून सुद्धा करू नये, केली तर घरात दुःख आणि दारिद्र्य येतं। अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते। मित्रांनो, प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पती पत्नी शंकर पार्वतीचे रूप मानले जातात। विवाहानंतर पत्नीचे भाग्य पतीसोबत जोडले जाते। पत्नीने केलेले कर्म, धर्म, कार्य, यज्ञ, पुण्य इत्यादीचे फळ पतीला मिळत असते। अशाच प्रकारे बायकोने केलेल्या चुकीच्या कामाची फळ पतीला भोगावे लागतात। मित्रांनो, आपण हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णा याचा दर्जा दिलेला असतो, परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते। अशाने घरात क्लेश होणे, सतत आजारपण मागे लागणे अशा गोष्टी घडू लागतात। चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती काम जी घरातील महिलांनी अजिबात केले नाही पाहिजे। मित्रांनो, संध्याकाळच्या वेळी केस विचारल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही। पुढची गोष्ट आहे मुख्य दरवाजा। तुम्ही बऱ्याच महिलांना घरच्या मुख्य दरवाजाच्या जवळ गप्पा मारताना पाहिलेच असेल। माता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते। अशाच जर घरातील महिला मुख्य दरवाजावर रस्ता अडून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातूनच माघारी फिरते। आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्य द्वार नेहमी साफ असावे, कुठल्याही प्रकारचा गलिच्छपणा तिथे नसावा। मित्रांनो, पुढची गोष्ट, बरेच महिलांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते। घरातील महिला जर सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहत असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते। मित्रांनो, घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून स्वामीची पूजा करून दिवसाची सुरुवात करावी। मित्रांनो, चौथी गोष्ट आहे भांडी। रात्री जेवल्यानंतर काही महिलांना जेवणांची खरकिटी भांडी धुण्याचा फारच कंटाळा करतात, सकाळी घासवू असे म्हणतात, पण असे करणे शास्त्रात अशुभ मानले गेले आहे। खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही। जितके होईल तितके स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा। खरकटी भांडी रात्री धुवून ठेवावी आणि नसेल जमत तर ती भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका। घरातील महिलांनी खरकट्या ताटात जेवण करू नका। मित्रांनो, पाचवी गोष्ट आहे बोलण्याची पद्धत। मित्रांनो, घरातील महिला प्रेम, त्याग, सहनशीलता, ममता त्याची प्रतिमा असते। ज्या महिलांनी वाणी अत्यंत कटु, अत्यंत कडवा आणि अत्यंत स्वभाव भांडखोर असतो अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही, स्वामी प्रवेश करत नाही। मित्रांनो, अशांनी घरातील वातावरण उतरती कळा लागतो। घरात नेहमी प्रेमळ भाषेत बोलावे आणि आपापसात प्रेमसंबंध टिकून ठेवावे। मित्रांनो, सहावी गोष्ट आहे भिक्षा। ज्या घरातील स्त्रिया दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतात, त्यांचा अपमान करतात, त्यांना पळवून लावतात, अशाने आपल्या घरातील मुख्य शांती निघून जाते। पुढील गोष्ट आहे घरातील महिलांनी कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये, तर फक्त हो हीच आहे ती 5 कामे महिलांनी घरामध्ये कधीच करू नये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। भक्त हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमैत्रिणीला शेअर नक्की करा। तसंच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।